मित्रांनो, स्टेशनरी दुकानामध्ये आलोय. नेहमी आपण इथून सामान घेतो. विशेष म्हणजे आज काय सांगतो, आज आहे एकादशी. तर प्रियंकाने माझ्या संग भांडणं केली होती. मला म्हणली जावा, देव मंदिर आपल्याला कोणतरी दिलेलं आहे, त्यामध्ये देव बरेच दिवस झाले नाही, आज चांगला एकादशीचा दिवस आहे, तर देव आणा. देव आणण्यासाठी माझ्या संग भांडणं केली होती. मला घरी थांबून दिलं नाही. आताच ओमल्या राधाला मार्केटला घेऊन गेलतो. त्यांना शाळेचं साहित्य वगैरे थोडं लागत होतं, भाग वगैरे ते घेऊन आलोय, बूट वगैरे आलो. असं घरी थांबून दिलं नाही. मला म्हणले जावा, कारण पूर्ण घर झालं, घरात सर्व साहित्य झालं, तुम्ही बघितलं. फक्त ॲक्च्युली आता मंदिर काय आपण स्वतः घ्यायचं नसतं, पाळणा झालं मंदिर ही पाहुण्यांनी किंवा बाहेरच्याने कोणतरी द्यायचं असतं, लक्ष्म्या वगैरे. तर आपल्याला मंदिर दिलं आहे धनश्री ताईने, कराडकडे ह्यांनी. तर मंदिर दिलं आहे, पण बरेच दिवस झालं मंदिर दिलेलं, त्यामध्ये देव नाहीत. मग चला म्हणलं, तर आता देव काय काय घ्यावं मला काय त्यातलं माहीत नाही बरं का, पण आम्हाला कुलदैवत खंडोबा आहे. तर मग मी खंडोबाचा फोटो असा घेतलेला. हे बघा कसं वाटतं देव, बघा काय काय देव घेतलं तुम्ही बघा. हे खंडोबाचा फोटो आहे असा. हा म्हणलं आमचं कुलदैवत आहे, लावा. आणि तुम्ही बघितलं मध्ये देवदेव झाला. आमच्या चुलत्यांनी पडडे सोडून दिली होती, आणि नंतर दुसऱ्या चुलत्यांनी आणली, कारण घरामध्ये लईच जरा इस्कट इस्किट व्हायला लागलं. म्हणजे अनुभव सांगतो की ओरिजिनल म्हणजे आहे देवा विश्वास. चला जग चलतं तर आपण पण चालायचं, नाही म्हणायचं नाही. प्लस त्याबरोबर प्रियंका म्हणली लक्ष्मीचा फोटो आणा, घरात भरभराट होती म्हणतात भाऊ. हां, तर त्यासाठी पण आपल्या लक्ष्मीचा एक फोटो घेतला आहे. त्याबरोबर तुम्हाला सांगतो, साईबाबा सबका मालिक एक होत आहे, शिर्डी साईबाबा, तर ह्यांचा पण फोटो घेतलेला आहे बघितलं. आणि त्याबरोबर तुम्हाला सांगतो, इकडं आता हे झाले ह्या पुष्टेचे फोटो, पण आम्हाला ॲक्च्युली तुम्हाला सांगतो जायचं होतं जेजुरीला, आणि जेजुरीवरूनच हा खंडोबा आणायचा होता प्रियंकाला आणि मला. पण काय टायमिंग भेटलं नाही, जाऊ आम्ही जोडीने, कारण लग्न झाल्यापासून अजून गेलो पण नाही. बरे जण म्हणतात तिला उचलून घ्यायचं, पण मी अशी तिच्याकडे अटकेली, तिने मला उचलून घ्यावं तरच मी जेजुरीला येतो. पण ती काय त्यात मान्य नाही, तोपर्यंत मी काय तिला नेत नाही. बरं, नेऊ तुमच्या आशीर्वादाने. पण बघा कराडकडे दाजे आले आणि धनश्री ताई, तर आम्ही जाऊ त्यांना पण घेऊन जाऊ. आणि तुम्हाला सांगतो बाहुलीचे मम्मी पप्पा त्यांना पण न्यायचे, आम्ही देव आणणार आहे तिथून भंडारा वगैरे. तोपर्यंत आज एकादश आहे, चांगला दिवस आहे, मुहूर्त पण आहे. तर आपली स्पेशल विठ्ठू माऊली तुम्हाला सांगतो इथं आहे. तर ही मूर्ती मी घेतलेली, तर ही मूर्ती कशी वाटते बघा. तर अशी मूर्ती ही पुल्ली मी काच काढणार आणि अशी देवारामध्ये ठेवणार. तर मला आवडली, थोडं बॅकग्राऊंड वगैरे छान वाटलं मला. आणि त्याबरोबर तुम्हाला सांगतो, इकडे होती ब्लॅकमध्ये, तर ब्लॅकमध्ये सर मला बोलत होते घेऊन जावा ॲक्च्युली, पण मला थोडं कलरमध्ये पाहिजे होते विशिष्ट काहीतरी वाटा म्हणून. तर तुम्ही मला सांगा कुठली भारी ही, ब्लॅकमधली चांगली का कलरमध्ये चांगली. पण मी तर कलर चॉईस केला आहे हा, म्हणून फायनली ही करून टाकली आहे. आणि भारी पण वाटेल, पाठीमागं पण ही आहे त्यामुळे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, मंदिरामध्ये लागतं दुसरी गोष्ट दाखवतो की अवभूव चिंतन श्री गुरुदत्त. दत्ताचं तर काय भेटलं नाही, पण तुम्हाला सांगतो पवनपुत्र हनुमान की जे. तर हनुमान हे तुम्हाला सांगतो भारी वाटलं मला. आणि ही मूर्ती पण छान आहे, आणि प्लस माझं म्हणजे आवडता देव ही या ह्याचा भक्त आहे मी. तर हनुमानाची एक मूर्ती घेतली. त्याबरोबर प्रत्येक घरामध्ये कृष्ण पाहिजेतच, लहान मुलांसाठी तुम्हाला सांगतो. राधा ओम दुर्गा ही झाली कृष्णाचा अवतार असतात, तर ही कृष्णाची एक मूर्ती छान वाटली मला अशी. तर ही मूर्ती पण घेतली मी, बा कशी वाटते ही कृष्णाची एक मूर्ती घेतली. त्याबरोबर संधी शुभ कार्याची सुरुवात पहिली आपली श्री गणेशावरून होती, श्रीपासून होते, म्हणून तुम्हाला सांगतो गणेशाची अशी छोटी मूर्ती मला छान वाटली. मग गणेशाची त्या पुष्ट्यामधनं घेण्यापेक्षा ही पण, आणि ब्रँड आहे चांगली. आणि हे बघा असं ह्यामध्ये डिझाईन वगैरे पण आहेत, असं नक्षीमध्ये बनवले त्यात चमकीचे खडे वगैरे टाकून. तर छान वाटली ही पण ठेव. तर असं आपलं तुम्हाला सांगतो हे मंदिर तयार होतं या. त्याचबरोबर सर इथं नेहमी आम्ही इथं येतो पेन्सिल चौकामध्ये, ह्यांचं दुकान आहे इथं आलीकडल्या साईडच्या मॉलमध्ये. तर व्यवस्थित देतात रेटमध्ये, परत गिफ्ट पण घेतलं नाही तो. आज ताय नाही त्या, ताईची पण आणि ह्यांची मुलगी पण आपली फॅन आहेत, आणि सरसुद्धा झालेत फॅन. तर एवढं घेतलंय, कसं वाटतं ते बघा. आणि आता तुम्हाला सांगतो, हां देवसुद्धा विकत घ्यायला लागतात मित्रांनो, असं नाही. देवाची सेवा करण्यासाठी पैसा कमवायसुद्धा पैसा गुंतवायला लागतो नाही सर, तरच आहे. आजकाल काय नाही, जेवणाला सुद्धा आपल्याला जीएसटी, आपणच पिकवतो ना आपणच
हॉटेलला देतो तिथं सुद्धा आपल्याला जीएसटी, असं कधी माहीत नव्हतं की जीएसटी काय असतो, किंवा ही म्हणजे काय प्रथा ही मोदीच्या काळात बघायला भेटली. बघा आपल्या पहिल्या आजोबाच्या ह्याच्या काळात नव्हतं, अजून काय काय बघायला भेटतं बघू. आता माझं 100 वय होईस तर कळण आता चालू आहे थोडंफार कळण, बऱ्याच काय गोष्टी बघायच्या राहिल्या त्या. तर चला तर हे घेतलंय आता एवढं मंदिर वगैरे, हे तर हे घरी जातो आणि प्रियंकाच्या हवाली करतो. आणि आम्ही आज एकादशी निमित्त पांडुरंगाला चांगली ईश्वर चरणी प्रार्थना करतो की बाबा आमचा सुखाचा परपंच व्यवस्थित जाऊ दे, आणि असंच आमच्या सुखात भरभराट होऊ दे, लेकरा बाळांचं पण चांगलं होते बाबा. म्हणून आज देव मंदिर आपण पूजन करतोय, जाताना अगरबत्ती वगैरे हे ते घेऊन जातो, समजा हे मंदिर पण चालवलं. तर चला जास्त वेळ न लावता ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही, तर मंदिर कसं पूजन होईल, कशी प्रियंका काय मूर्ती ठेवेल, त्याच्या चेहऱ्याचे रिॲक्शन बघा तुम्ही. तर चला छान वाटलं. आणि हे आहेत सर, सर कुठल्या शाळेत शिकवता तुम्ही? शारदानगरला शिकवतात. ह्याच्या अगोदर नेक्स्ट टाईम मी आता आलो आहे तर ह्याच्या अगोदर भेटलो होतो आम्ही, तर जरा घाईत होतो मी, बाहेर गिफ्ट घेऊन चाललो होतो, बड्डेला जा गेलो होतो, म्हणजे हे केलं होतं आपल्या इन्व्हाईट केलं होतं. मग त्यावेळेला मॅडम पण होत्या, सर पण होता, ह्याच्या अगोदर तुम्ही सुद्धा ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर सर करतील आता बिल, तर करा आता कंटिन्यू केला एपिसोड, म्हणजे हिडो ब्लॉग केला तर कंटिन्यू 8 मिनिटाचा करतो, म्हणजे आम्हाला फायदा असतो सर. म्हणून करा तुम्ही इकडे व्यवस्थित लावा, काय द्यावाचं म्हणून मी काय म्हणणार नाही तुम्हाला, एवढं कमी करायचं तेवढं. तर ह्यांचं बघा असं शॉप आहे, भरपूर सामान आहे तुम्हाला दाखवत आहे, बघा बघितलं असे खेळणे आहेत. आणि ओम राधा आली नाही ती मागं लागून, नाही तर आली ना त्यांना लगे काय ना काय लागतं दिसन ती मागतं, भरपूर जेवढं मटेरियल काय पण भेटते, तर चटया वगैरे इकडं पण मंदिर आहेत, हे ते तुम्हाला सांगतो. खेळणे वगैरे बाहेरचा पण एरिया तुम्हाला थोडा दाखवतो, तोपर्यंत बिल होतं. अजून कुठली मूर्ती राहिली असली मित्रांनो मला घ्यायची, तर तुम्ही आवश्यक मला ब्लॉगमध्ये सांगा, काय खाली कमेंटमध्ये, की सोमादादा ही देव अजून लागतोय तुम्हाला, हे बघितलं असा हा मोठा एरिया मॉल आहे असं बाहेर आहे. अजून एक घेतो मी इथून तुम्हाला सांगतो कुठली बरं का, हे बाळू मामाचे, बाळू मामाचे आहे का बारक्यात ना छोट्यात ना कुठल्या त्या साईज मध्ये का, त्या साईज मध्ये छोट्या मधनं पाहत होते बाळू मामा. बरं ठीक आहे, आपण डायरेक्टच तुम्हाला सांगतो, बाळू मामाच्या मंदिरामध्ये गेलो ना तिथनं एक त्यांच्याच म्हणजे दरबारात ना ती मूर्ती पण घेऊया, त्यांचे फोटो आणि तिथनं भंडारा पण आणूया. आणि जेजुरीला पण गेलो तिथनं पण मूर्ती ते फोटो आणू आणि तिथनं भंडारा आणू, ही दोन गोष्टी माझ्या आता आलून. बाकीचं तर ही आज एकादशी निमित्त शुभ मुहूर्त देवाऱ्याचं आपण पूजन करतो या. तर चला ज्यांनी ज्यांनी ब्लॉग कंटिन्यू केला लास्टपर्यंत बघितला त्यांचं मनापासून आभार आहे. गुड नाईट, टेक केअर.